मी सिद्दीक शेख, संस्थापक अध्यक्ष अपना वतन संघटना। आज आपल्यासमोर लाईव्ह येण्याचा हा मुख्य विषय असा आहे की ज्या विषयावरती केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन झाले, आपणा सर्वांना आठवत असेल की संपूर्ण देशामध्ये भ्रष्टाचार विरोधी रान पेटलेले असताना 2013-14 आसपास किंवा त्यापूर्वीही अण्णा हजारे यांच्या माध्यमातून जंतर मंतरवरती भ्रष्टाचाराच्या विरोधात खूप मोठं आंदोलन उभं झालं होतं। संपूर्ण देशामध्ये तत्कालीन सरकार होतं, त्यांच्या वरील भ्रष्टाचाराचे आरोप सर्वच राजकीय पक्षांनी केले होते। त्यावेळेस तत्काल विरोधी पक्षामध्ये असलेले भाजपने अनेक प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि भ्रष्टाचाराचा हा मुद्दा आपल्या देशामध्ये म्हणजे एक टर्निंग पॉईंट ठरला। अण्णा हजारेंनी जे जनआंदोलन उभं केलं त्यावेळेस आम आदमी पार्टीचे जे आत्ताचे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत अरविंदजी केजरीवाल यांच्यासारखे काही सहकारी सोबत घेऊन या भ्रष्टाचाराच्या विरोधात संपूर्ण देशामध्ये रान पेटवले होते आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जनमत भ्रष्टाचाराच्या विरोधात झालेले होते आणि त्याचाच एक भाग म्हणून सत्ता परिवर्तन झाले आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली। स्वतः नरेंद्र मोदी सांगतात की न खाऊंगा न खाने दूंगा आणि अशा प्रकारचं राजकारण चालू असताना आज मला पिंपरी चिंचवड शहरवासी म्हणून एक खेद वाटतोय की ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आशिया खंडामध्ये एक नंबरची महापालिका म्हटलं जायचं, ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला स्मार्ट सिटी म्हटलं जातं, ज्या महानगरपालिकेचा परिसर आळंदी असेल, देहू असेल अशा पवित्र स्थळ या ठिकाणी आहेत, संतांच्या पायस्पर्शाने हे भूमी नटलेली आहे आणि अनेक सामाजिक समाजसेवक चांगले नेते या भूमीने दिलेले आहेत, परंतु अशा या स्मार्ट सिटीचं नाव अख्ख्या देशामध्ये बदनाम करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या स्थायी समितीच्या नेत्यांनी केलेलं आहे, स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी केलेलं आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो किंवा कुठलीही महानगरपालिका ही महानगरपालिका प्रांतिक अधिनियम 1949, 1988 आणि 1995 च्या नियमांच्या अधीन राहून त्यांचं कामकाज चालत असतं, परंतु मागील काही वर्षांमध्ये 2017 नंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने कारभार चालू आहे, म्हणजे वाटून घेतल्यासारखं घेतलेलं आहे, पिंपरी चिंचवड शहराला वाटून घेतले, त्याचे वाटे केलेले आहेत आणि जे आर्थिक बजेट असतं वर्षाचं 5000 कोटींचं आर्थिक बजेट असतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं, ते बजेट कसं आपापसात वाटून घ्यायचं याबद्दलच महानगरपालिकेमध्ये कामकाज चालल्यासारखं वाटतं। याची अनेक उदाहरणे आहेत। पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर भ्रष्टाचाराची उदाहरणं द्यायची असतील तर त्यांची लिस्ट अपुरी पडेल, ते सांगायला सुद्धा अपुरी पडेल, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार आहेत, त्याच्या तक्रारी केल्या जातात परंतु त्या तक्रारींची कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। दोन महत्त्वाच्या घटना या ठिकाणी मी सांगू इच्छितो। एक की पिंपरी चिंचवड शहराचे वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय यांच्या बँक खात्यामध्ये 3 लाखाची रक्कम ट्रान्सफर केलेली पुरावे असताना, जे एका ठेकेदाराकडनं 3 लाखाची रक्कम अनिल रॉय यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेली होती, तरीसुद्धा त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही। हे भाजपच्या कार्यकाळाचं एक मोठं उदाहरण आहे।
आणि त्याच्यानंतरचं जे बुधवारी 18 तारखेला जे घडलेली घटना आहे ती तर अतिशय लज्जास्पद घटना आहे. म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवड शहराची मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन लांडगे आणि त्यांच्या स्वीय सहाय्यक लिपिक इतर कर्मचारी असे एकूण 5 जण अँटी करप्शनच्या पथकाने महानगरपालिकेवरती रेड टाकली, त्यांना रंगेहात पकडलं, काही रोख रक्कम त्यांच्याकडे सापडली आणि ही कारवाई केल्यानंतर सुद्धा मला अपेक्षित होतं की न खाऊंगा न खाणे दूंगा म्हणणारे भाजपचे नेते याच्यामध्ये प्रामुख्यानं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील असतील, त्यांनी सुद्धा जाहीरपणे स्टेटमेंट दिलं की त्यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे. मला चंद्रकांत दादांच्या बुद्धीची कीव येते. एवढा मोठा माणूस आज प्रदेशाध्यक्ष तुम्ही आहात दादा, तुम्हाला कळलं पाहिजे की अँटी करप्शनचं पथक त्या ठिकाणी येतं, ते रंगे त्यांना अमाऊंट ते पकडतं, कॅश अमाऊंट त्या ठिकाणी रंगेहात पकडतं, त्याच्यानंतर त्यांना कोर्टात सादर केलं जातं, कोर्टात त्यांना जामीन मिळत नाही आणि तुम्ही म्हणता हे षडयंत्र केलेलं आहे. म्हणजे आपला म्हणजे बाबू आणि दुसऱ्यांचं कार्ट असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आणि असंच जर राजकारण करणार असाल तर जनता हे सहन करणार नाही. आज भाजप हा एक वेगळा पक्ष आहे, भाजपचे काम करण्याची पद्धत वेगळी आहे अशा पद्धतीने सांगितलं जातं, परंतु हे जे काय प्रकार झालं आणि ह्या प्रकारावरती पडदा टाकण्याचं काम आणि भ्रष्टाचारांना पाठीशी टाकण्याचं काम जे काय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं केलं जात आहे हे अत्यंत घाणेरडं आहे. ह्या भ्रष्टाचाराला यामुळेच खतपाणी घातलं जात आहे. या स्थायी समितीमध्ये टक्केवारीचं प्रकरण चालतात हे जग जाहीर आहे. 2-3% जे काय चालत असेल ते जग जाहीर आहे. याच्या विरोधात बोलण्याची कोणी हिंमत केली की त्याला दाबण्याचे प्रयत्न होत आहेत असे माझ्याकडे कितीतरी जणांच्या तक्रारी आलेल्या आहेत. कितीतरी जणांनी माझ्याशी बोललेले आहेत की आम्ही साधं एखाद्या वार्डमध्ये एखादा अर्ज जरी टाकला की या ठिकाणी असा भ्रष्टाचार होत आहे, त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला फोन केला जातो, त्याला धमक्या दिल्या जातात, त्याला ऑफिसवरती बोलवलं जातं. हा काय प्रकार आहे? ही लोकशाही आहे का तुमची दंडेलशाही आहे? आणि ह्या भारत देशामधील सर्वसामान्य नागरिक हे सहन करणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही आमच्या ताकदीच्या बळावरती आमच्या पैशाच्या बळावरती आम्ही सर्वांना विकत घेऊ, आम्हाला वाटेल तसं मनमाने कारभार करू, तर हा तुमचा गैरसमज आहे. जनता शांत आहे ती यामुळे की त्यांना त्यांचं घर चालवायचं, त्यांना त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण बघायचं आहे, त्यांना त्यांचं घरदाराची काळजी घ्यायची आहे, म्हणून जनता शांत आहे. परंतु तुम्ही जर जनतेचा अंत पाहत असाल तर ही तुमची खैर राहणार नाही, कारण 2022 जवळ आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे मी आपना वतन संघटनेच्या माध्यमातून, आपना वतन ही संघटना कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही आहे, ही गोरगरिबांच्यासाठी सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी राष्ट्रप्रेमी संघटना आहे. त्याच्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी काही भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली त्याच्यावरती सुद्धा आवाज उठवण्याचं काम आपना वतन संघटनेने केलेलं आहे. परंतु म्हणतात ना की दाद कुणाकडे मागायची, ज्या ज्या वेळी भ्रष्टाचाराची प्रकरणं ज्यांच्याकडे आपण नेतोय की कारवाई करावी यांच्यासाठी, परंतु ते सुद्धा त्यांच्याशी सामील झालेले आहेत. म्हणजे आमच्यासारख्यांनी तक्रार घेऊन जायचं तर ते सुद्धा चोर आणि हे सुद्धा चोर आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्य न्याय मिळत नाही, परंतु जनतेचा अंत पाहणं सोडून द्या. कारण आजपर्यंत आम्ही कायदेशीर पद्धतीने गांधीवादाने ही लढा लढत होतो, परंतु जर का तुम्ही तुमची दंडेलशाही हुकुमशाही चालवणार असाल आणि सर्वसामान्य जनतेचा पैसा जर अशा पद्धतीने लुटणार असाल तर कदापही जनता तुम्हाला माफ करणार नाही. आणि आम्हाला याच्यापेक्षा आक्रमक पद्धतीने आंदोलनं करावी लागतील. वेळ प्रसंगी आम्ही महानगरपालिकेमध्ये घुसू, अधिकाऱ्यांना घेराव घालू, अधिकाऱ्यांना काळे फासू, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आक्रमक आंदोलनं, रस्ता रोको असेल, जेल भरो असेल किंवा लोकप्रतिनिधींच्या घरावरती आंदोलनं असतील, अशा प्रकारचे आक्रमक आंदोलनं इथून पुढे केले जातील. आणि त्या बाबतीत आम्हाला कसल्याही प्रकारची फिकर करण्याची गरज नाही, कारण आम्ही आमच्या देशासाठी ज्या थोर क्रांतिकारांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं आहे, आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, तर आपण त्यांच्यासाठी या देशासाठी
आपण आपल्या अंगावरती गुन्हे घ्यायला घाबरणार आहोत का? एक नाही हजार गुन्हे दाखल होतात, परंतु जनतेसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, या देशासाठी आम्ही इथून पुढे आक्रमकपणे भूमिका घेणार आहोत, याची आपण नोंद घ्यावी. स्थायी समितीच्या अध्यक्षांसहित इतर ज्या ज्या 4-5 जणांवरती ही कारवाई झालेली आहे, ते अत्यंत निंदनीय घटना असून या घटनेचा आपणावतन संघटनेच्या माध्यमातून मी या ठिकाणी निषेध करतो. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दालनामध्ये ही घटना घडलेली आहे, त्या स्थायी समितीच्या कार्यालयामध्ये काही कॅश सापडलेले आहे, त्याच्यामुळे स्थायी समिती बरखास्त करण्यात यावी. आणि इथून मागचे सुद्धा जे स्थायी समिती अध्यक्ष होते, त्या सर्व स्थायी समितींच्या अध्यक्षांची सगळ्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यात यावी. आणि तात्काळ भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनी, शहराध्यक्षांनी तात्काळ दखल घेऊन नितीन लांडके यांचा राजीनामा घ्यावा आणि यांचं पदमुक्त त्यांना करावं. तसेच राज्य सरकारची सुद्धा ह्याच्यामध्ये भूमिका महत्त्वाची आहे. जे स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा सदस्य आहेत, शिवसेनेचे सुद्धा सदस्य त्याच्यामध्ये आहेत, त्यामुळे भ्रष्टाचारी कुठल्याही पक्षाचा जरी असेल तर त्याला माफ करता कामा नये. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की या 16 सदस्यांच्या नावाने सुद्धा पाकिटं त्या ठिकाणी सापडलेली आहेत, त्याच्यामुळे त्या 16 सदस्यांची सुद्धा हायगाई करता कामा नये आणि त्या 16 सदस्यांवरती सुद्धा कडक कारवाई त्यांच्या पक्षाने सुद्धा करावी. आणि आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचाराचा कारभार मागच्या काही वर्षांपासून चाललेला आहे, त्या सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकाराची चौकशी करावी. आणि ती चौकशी करण्यासाठी म्हणजे महानगरपालिकेचं जे अधिनियम आहे त्याच्यामध्ये कलम 452 नुसार राज्य शासनाला अधिकार आहेत, महानगरपालिका विसर्जित करण्याचा सुद्धा त्यांना अधिकार आहे. आणि ज्या प्रकारची ही घटना घडलेली आहे, ती घटना ही महानगरपालिका बरखास्त करण्यासाठी पुरेशी आहे. कारण एक नाही हजार प्रकरणं आहेत, परंतु ती दाबली जात आहेत. त्याच्यामुळे आदरणीय उद्धव ठाकरे यांच्याकडे आमची विनंती आहे, आमची मागणी आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी व्हावी. मागील ज्या कालावधीमध्ये जेवढे स्थायी समिती अध्यक्ष झालेले आहेत, त्या सर्व स्थायी समिती अध्यक्षांची खातेनिहाय चौकशी व्हावी. त्यांचे कुठे प्रॉपर्टी घेतलेली आहे, त्यांनी कुठे प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली आहे, कुणाच्या नावावर आहे, नातेवाईकांच्या नावावरती आहे, ह्या सर्व गोष्टींची चौकशी व्हावी. जेणेकरून येणाऱ्या कालावधीमध्ये जे कोणी स्थायी समितीवरती असेल किंवा इतर ठिकाणी असेल, तर त्यांना भ्रष्टाचार करताना विचार करावा लागेल. कारण ह्या सर्वसामान्य जनतेचा पैसा, विविध स्वरूपातील कर घेत आहात तुम्ही, विविध स्वरूपातील जनतेचा कष्टाचा पैसा तुम्ही घेत आहात, त्या कष्टाचा पैसा जनतेच्या हितासाठी वापरला गेला पाहिजे. परंतु या ठिकाणी जनतेचा कष्टाचा पैसा हा आपल्या ठराविक नातेवाईकांना, ठराविक ठेकेदारांना आणि पर्यायाने स्वतःच्या इमारती बांधण्यासाठी, स्वतःचे बंगले बांधण्यासाठी, स्वतःच्या ऐसपैसासाठी जर तुम्ही खरेदी करत असाल, ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे अख पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने, सामाजिक संघटनांच्या वतीने मी आपल्याकडे मागणी करतो की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व व्यवहारांची, गैरव्यवहारांची चौकशी करावी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका बरखास्त करावी. तोपर्यंत या महानगरपालिकेवरती एक प्रशासक नेमावा, अशा प्रकारची विनंती करतो. आणि आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी अशा भ्रष्ट जे लोक आहेत, या स्थायी समितीचे अध्यक्ष असतील व इतर सदस्य असतील, त्या भ्रष्ट सदस्यांची बाजू न घेता त्यांना तात्काळ पक्षातून निलंबित केलं पाहिजे, तात्काळ त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जर या आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर येणाऱ्या काही दिवसामध्ये चंद्रकांतदादा पाटील यांच्या पक्ष कार्यालयावरती आपणावतन संघटनेच्या वतीने मोठ्या स्वरूपाचं आक्रमक आंदोलन केलं जाईल. त्यावेळेस जर कायदा सुव्यवस्थेची काही परिस्थिती निर्माण झाली, तर त्याला आपणाला जबाबदार धरण्यात येईल, याची नोंद घ्यावी. येत्या 8 दिवसामध्ये जर का पक्षाने ॲडव्होकेट नितीन लांडगे यांच्यावरती कारवाई केली नाही, तर आपणावतन संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली जाईल. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जनतेला मी एकच विनंती करतो की बांधवांनो, आपण या शहरामध्ये, हे शहर
लहानाचं मोठं होताना पाहिलेलं आहे. आपण आपला कष्ट कष्टाने हे शहर उभं केलेलं आहे. या शहरातल्या मोठे मोठे रस्ते, या शहरातल्या मोठ्या मोठ्या इमारती, या शहराचं जे डेव्हलपमेंट आज झालेलं आपण पाहत आहोत ते आपल्या कष्टातून झालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या हक्काचं आपल्या कष्टाचं हे शहर आहे. या शहरामध्ये जो भ्रष्टाचार बोकाळला आहे, आपण जर आज गप्प राहिलो तर भविष्यामध्ये आपल्याला बोलसुद्धा देणार नाहीत. त्याच्यामुळं आत्ता वेळ आहे, हे 2022 इलेक्शन आहे, त्याच्या अगोदर आपण सर्वांनी जागरूक व्हावं. गट तट सर्व सोडून सर्व संघटनांनी, सर्व ज्यांना कुणाला असं वाटतं की भ्रष्टाचार थांबला पाहिजे, त्या सर्वांनी समोर येऊन तक्रारी द्याव्यात. जर तक्रारी दिल्यानंतर आपल्याला कोणी त्रास देत असेल त्याच्या संदर्भात पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. तिथे जर दखल घेतली नसेल तर आपला वतन संघटना ठाम आपल्या पाठीशी उभी राहील आणि आपल्या आवश्यक ती सर्व मदत, म्हणजे ती कायदेशीर मदत असेल किंवा कुठलीही मदत असेल, तर आपण वतन संघटना आपल्याला देण्यासाठी तयार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सजग नागरिकांनी जेथे कुठे भ्रष्टाचार होईल तेथे समोर येऊन आवाज उठवावा आणि त्यासाठी लढा द्यावा, एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.